आज हनुमान जयंती अमळनेर शहर आणि तालुक्यात मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली। हनुमान जयंतीच्या निमित्ताने विजय मारुती मंदिरात सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती। हनुमान भक्त वर्षभर या दिवसाची वाट पाहत असतात। चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो। शहराला लागून असलेल्या डुबकी हनुमान मंदिरात आजच्या दिवशी विशेष पूजा केली जाते। भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं, तर शहरात अनेक ठिकाणी हनुमान भक्तांनी महाप्रसादाचं आयोजन केले होते। संपूर्ण महाराष्ट्रात हनुमान चालीसा पठण करण्यावरून रणकंदन सुरू असले तरी अमळनेर शहरात अत्यंत शांततेत हनुमान जयंती भक्तांनी साजरी केली। नेहमीप्रमाणे यंदाही अमळनेरकरांनी सहिष्णुतेचा आदर्श इतरांना घालून दिला आहे। मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला। शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख विष्णुभाऊ भंगाडी यांनी सपत्नीक पंचामृत अभिषेक लघुरुद्र हनुमान जन्मोत्सवाचं पूजन केलं। आचार्य केशव पुराणिक आणि प्रसाद भंडारी यांनी पौरोहित्य केले। या प्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस एन पाटील, सचिव एस बी बावीसकर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी यांच्यासह मंदिरातील सेवेकरी विनोद कदम, कुशंद ढाके आदी मान्यवर उपस्थित होते। भंगाडी यांनी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून सेवेकऱ्यांना हम्पायर कॅप दिल्या। हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धने आणि गुड असलेला विशेष महाप्रसादाचं आयोजन यावेळी करण्यात आलं। दरम्यान सकाळपासून मंदिरात भाविकांची रीघ लागली होती। भरधाव येणाऱ्या चारचाकी वाहनाने मागाहून धडक दिल्याने मोटरसायकलवरील महिला खाली पडून जागीच ठार झाल्याची घटना 15 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर घडली। इरफान शेख सलीम हा त्याची 50 वर्षीय आई रजियाबी शेख मुशीर यांना मोटरसायकलने धुळ्याला दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेला होता। दुपारी 2 वाजेला परत येत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मागाहून येणाऱ्या ओमनीने त्यांना जोरात धडक दिली, त्यानंतर तो बसस्थानकाकडे पडून गेला। यात रजियाबी खाली पडली, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर इरफानला मुक्का मार लागला। जमलेल्या गर्दीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। इरफानच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला ओमनी चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत करीत आहेत। तालुक्यातील जळोद येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रज्ञा दिवस म्हणून साजरी करण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते शशिकांत साळुंखे यांच्या हस्ते यावेळी पूजन करण्यात आले। ज्येष्ठ शिक्षक रवींद्र युवराज शिरसाट यांनी वाढदिवस प्रसंगी शाळेला 3,100 रुपये किमतीचे 2 सागवानी फ्रेम आणि 31 महापुरुषांच्या प्रतिमा शाळेस भेट दिल्या। यावेळी विलास देशमुख, ज्ञानेश्वर चौधरी, जवाहरलाल भोई, नाना भोई, बापूजी कोडी, हिरालाल कोडी, पोलीस पाटील अशोक शिरसाट, योगेश शेटे, शिक्षक ज्ञानेश्वर कुंवर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। शहरातील सरस्वती विद्यामंदिरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी सरस्वती विद्यामंदिरचे मुख्याध्यापक रणजित शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी शिक्षकवृंद उपस्थित होते। अमळनेर चोपड्या रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाचं काम पूर्णत्वास आले असून हा पूल लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे। लवकरच या उड्डाणपुलाचं लोकार्पण केंद्रीय मंत्री आमदार नितीनजी गडकरींच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने होणार असल्याची माहिती आमदार अनिलदादा पाटील यांनी दिली आहे।
आमदार अनिल पाटील हे दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी आमदार गडकरी यांची भेट घेऊन नवीन रेल्वे उड्डाणपुलाचं काम पूर्णत्वास आल्याने या पुलाचं लोकार्पण करण्यासाठी आपली तारीख मिळावी अशी विनंती त्यांना केली होती. त्यावेळी आमदार गडकरी यांनी येण्याचे आश्वासन आमदारांना दिले होते. दरम्यान आमदार गडकरी यांच्या जळगाव जिल्ह्यात दौऱ्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून ते जळगाव येथील विविध विकास कामांचं लोकार्पण आणि उद्घाटन व्हर्च्युअल पद्धतीने करणार आहेत. त्यात अंमळनेर येथील उड्डाणपुलाचं लोकार्पण देखील समाविष्ट असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांना केंद्रीय स्तरावरून कळवण्यात आले आहे. येत्या 1-2 दिवसात अधिकृत तारीख याबाबत प्राप्त होणार असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी अंमळनेर 7 न्यूजला दिली आहे.